नगर शहरात नेमकं कोणतं प्रेक्षणीय स्थळ आहे? पर्यटनासाठी नगरला चालना देता येईल का? कारण नगरपासून जवळच आदर्श काळ हिवरे बाजारला भेट देण्यासाठी देशभरातील मान्यवर ज्यावेळेला येतात त्यांना पुणे किंवा औरंगाबादवरून नगरला येण्यासाठी अवघे 2 ते 2.5 तासांचाच अवधी लागतो. पण पुढे नगरमधून हिवरे बाजारकडे जाताना त्यांचा प्रवास खडतर होतो. नगरची ही स्थिती आहे. शहर पूर्णपणे खड्डेमय झाले. रस्ते अक्षरशः शेतात जसा नांगर फिरवावा तसे नांगरून ठेवण्यात आले. पावसाच्या साचलेल्या पाण्यात शासनाची शेततळ्यांची योजना नगर मनापासूनच विना निधी पळवली की काय असा भास होतो. हे शिष्टमंडळ जेव्हा नगरमधून आदर्श गाव हिवरे बाजारला जातं तेव्हा या गावचा विकास पाहून ते थक्क होतात आणि तुमच्या जिल्ह्याचं ठिकाण हे असं दुर्लक्षित का असा प्रश्न ते विचारतात. जेव्हा पोपटराव पवार यांना हा प्रश्न विचारला जातो तेव्हा त्यांना देखील उत्तर देताना संकोच वाटतं. चेअरमॅनं ते मान खाली घालतात पण नगरचे लोकप्रतिनिधी मनपा पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांना या नाकर्तेपणाबाबत पद्मश्री पोपटराव पवार ब्रसुद्धा काढू शकत नाहीत ही खरी शोकांतिका आहे. नुकत्याच नगरमध्ये झालेल्या प्राध्यापक मधुसूदन मुळे यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमावेळी त्यांनी ही बाब उघडपणे थेट व्यासपीठावर बोलून दाखवली. नेमकी या नगरला आपण दिलंय काय? आज ज्यावेळी आम्हाला विदर्भ मराठवाडा त्यामध्ये दक्षिण येतो उत्तरेतून लोक येतात आणि त्यावेळेस ते म्हणतात अरे इतना बढिया काम तो महाराष्ट्राने चढ रहा काम कर रहे नगर शहर की हालात राशी इतने खराब क्यों. मी त्यांना सांगतो व्हीआर घेई आमच्याकडे देशात कुठल्याही वाहन टेस्टिंगला आहे उद्या ते आमच्या राजच्या उपयुक्त पाहिजे आणि इथे एकदा पळवलं का त्याला अख्ख्या भारतामध्ये कुठेही अडचण येईल. काल परवाच आदरणीय गोविंदजींची गोविंदराजी बरोबर दिल्लीमध्ये ज्या काम करतात त्यांचे मिस्टर इथं कमांड हॉस्पिटलला डॉक्टर आहेत गोविंदाचार्यजींनी एक जी मोठी यात्रा केली मध्यंतरी भारत यात्रा त्या यात्रेचा समारोप त्यांनी दिल्लीला गांधी भवनामध्ये माझे असले ठेवला बसवराव पाटीलजी विक्यामध्ये असतात आणि आता मला तो नोव्हेंबरमध्ये त्यांचं कोविड नंतर एक मोठा कार्यक्रम मी त्या प्रक्रिये नेहमी असतो आणि ते मॅडम तिथे ज्या त्यांच्यावर काम करतात टीममध्ये त्या पर्वत्यांचा मला फोन आला की मी नगरला आलेले आहे माझे मिस्टर कमांड हॉस्पिटलचे इन्चार्ज आहे डॉक्टर आहे आणि मला इथं आल्यावर कळलं आलं की हिवरे बाजार 16 किलोमीटर और मी हिवरे बाजार आणायचे आहे मी गावातच त्यामुळे कोरोनाची कृपा आहे मी गावातच आणि त्या गावात आले ते सगळं पाहिलं त्यांनी तो प्रश्न विचारला नगरमधून तुमच्या सीमेपर्यंत यायला अर्धा तास लागला पाऊन तास आणि हिवरे बाजार यायला फक्त 3 मिनिटं लागले तुमचे रस्ते इतके चांगले का तिकडं का पुन्हा आपल्याला उत्तर देता देता नाकी बरोबर आहे. या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर आपल्याला उद्याच्या काळात एक चांगला विचार देण्याची सुद्धा खूप मोठी गरज आहे. खड्डे उखडलेले रस्ते आणि दुरावस्थेबाबत नगर देश पातळीवर बदनाम झालेलं असताना आता ते ग्लोबली बदनाम होण्याच्या मार्गावर आहे. अहमदनगर फिल्म कंपनीचे नितीश कटारिया आणि सुहास चांडक यांनी अतिशय कलात्मक पद्धतीनं नगरच्या खड्ड्यांचं चित्रीकरण करून त्याची मांडणी वाट दिसू दे या गाण्याच्या ठेकावर केली आहे. हा व्हिडिओ नगरच्या खड्ड्यांमध्ये गाडी चालवून मनक्यात गॅप पडलेल्या त्रस्त नगरकरांच्या वतीनं असल्याचं त्यांनी या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलंय. नगरचे खड्डे पाहण्यासाठी जणू पर्यटकांना आकर्षित करणारा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ पाहून तरी या गणेशोत्सवात संबंधितांना नगर शहर विकासाची वाट दिसावी ही प्रार्थना देखील या व्हिडिओच्या शेवटी करण्यात आली आहे. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय आणि अहमदनगरचं रूपांतर बदनाम नगरमध्ये करतोय.
देशाच्या देवता श्री गणराया, अनेक वर्षांपासून राजकारणी लोकांनी आणि प्रशासनाने आम्हा भाबड्या नगरकरांना दिलेली आश्वासनं त्यांनी पूर्ण करून त्यांना नगर शहर विकासाची वाट दिसावी, हीच तुझ्या चरणी प्रार्थना.